मन्या नीनाने माझ्याशी लग्न करायला नकार दिलाय. काय पप्पांच्या बाहेर खाली वागड्यामुळे तिने माझ्याशी लग्न करायला नकार दिलाय. तिने नकार दिला? नक्की. हो तू सांगतोय तेच कारण. होच होच. आता चणी मध्ये कशाला कशाला रे तुम्ही सगळेच पवार असे एकदम माटी तटी लायता. मग तू मला सांग मन्या मी काय करू. तू एक बॅलन्स माइंड आहेस ना. तूच मला सांग मी काय करू. तिने नकार देण्याचं कारण सांगितलं नाही पण दुसरं काय कारण असू शकतं. असू शकतं तिच्या तब्येतीचं कारण असू शकतं. काही असू शकतं. ती समजूतदार मुलगी आहे आणि पवार साहेबांनाही ती लहानपणापासून चांगली ओळखते. पवार साहेबांनी कधी कुणालाच एकदम असं नवीन सरप्राईज दिलेलं नाही आहे. म्हणजे मन्या पप्पांचं हे असं नेहमीच चालू असतं. विषय भरकटतोय. आपण आपल्या नीनाच्या नकाराविषयी बोलत होतो. पण नीनाच्या नकाराचं कारण पप्पाच आहे. मला तरी दुसरं काहीच कारण दिसत. इथे बसून कशी अंदाज बांधतोयस. तिला जाऊन भेट. प्रत्यक्ष भेट आणि विचार ना. ती सांगेल मला. तो अंदाज मला कसा येणार आहे. तो तुला यायला हवा. ती माझ्याशी धड बोलतही नाहीये. तरीच 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 तुझा त्रागा पाहून मला वाटलंच होत की आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी सारखा प्रकार असणार. नीनाने नकार दिला म्हणून तुला दुःख झालंय आणि त्याचा सगळा राग आमच्या पवार साहेबांवर काढतोयस. मग म्हणजे तू खाल्ल्या मिठाला जाग पण जरा कमी जागत जा. मला राग येतो. आता तुला पावलो पावली रागच येणार म्हणून म्हणतोय. तू जाऊन तिला भेट आणि विचार. मलाही हेच वाटतंय. मला तिच्याशी जाऊन बोलायला हवं कारण नीनाशी माझं लग्न होणार नाही आहे ना ही कल्पनाच मला सहन होऊ शकत. तुला काय रे आम्हाला आपल्या कोणालाच होणार नाही म्हणून म्हणतो. उठ उठ जाऊन भेट. वेळ निघून जायच्या जाऊन भेट आणि बोल तिच्याशी. आय प्रॉमिस यू. मला आता तिच्याशीच बोलायला. बाई रमला कुठे ग कान्ह बाई. पारखे. अरे साहेब तुम्ही दस्तूर खुद्द साहेब आज माझ्या घरात. या ना साहेब. या 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 बसा ना साहेब. नाही इथे नको. तुम्ही इथे बसा साहेब. इथे अ पारखी 16 वर्षाच्या मुलासारखं काय करताय तुम्ही. साहेब माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये साहेब की तुम्ही माझ्या घरी आलात. म्हणजे सुदाम्याच्या घरी श्रीकृष्ण गेल्यासारखं झालंय बघा. तुम्हाला स्वतःला जर सुदामा म्हणून घ्यायचं असेल तर कुशाल म्हणून घ्या पण मला श्रीकृष्ण म्हणू नका. ही कन्हैयाची इमेज जिकडे तिकडे आड येते माझ्या. मस्करी करताय साहेब माझी. आय एम व्हेरी सिरियस. आय एम व्हेरी सिरियस. बसा बसा ना साहेब. तुम्ही बसा बसा साहेब. मी समजू शकतो साहेब. मग काय नवीन कोणतं लक्षण लागलंय मागे. ते संपतराव सांगत होते साहेब की भावनाप्रधान केसमध्ये केदारनाथ पवारांना पूर्णपणे अडकून टाका. संपतराव आणखी सांगणार आहे दुसरं. नाही वरून ऑर्डर आली आहे म्हणत होते साहेब. वरून कसली ऑर्डर येते. वरून कसली ऑर्डर येत नाही. त्यांना काय स्वप्न पडतात का. ही असली भुक्कड माणसं असतं ना. ही त्याला कोणा सगळं खबरी पोचवत आहेत आणि मग त्या बदल्यामध्ये आपली पाठ थोपटून घेतात आणि मग पुढे मागे एखादं कुठलं तरी काम करून घेतात. मलाही अंदाज आलाच होता तसा. पण काय नाही पण त्यामुळे आपल्या अबरूचं धिंदवडून निघतात ना. त्याचं काय बरोबर आहे. पंचनामा होतो अबरूचा पण मला त्याची भीती नाही साहेब जास्त. कारण जेवढी अबरू तेवढा पंचनामा. माझी आपली थोडीशी अबरू पण तुमचं तसं नाही ना. सारखी चिडू नका साहेब. माफ करा पण खरं ते सांगतो साहेब. आम्ही चिरडले गेलो ना तरी जगाला फारसा फरक पडत नाही साहेब. पण तुमच्यासारख्याच्या प्रतिमेला जरी ओरखडा गेला ना तरी वर्तमानपत्राचा मथळा होतो साहेब. हा ते खरंच आहे म्हणा. मग आता काय पुढे काय काय करायचं. काय होऊ शकतं. कसलं हेच म्हणजे शमशू शमशू पकडला गेला काय करू शकतो.
काय काय करू शकतो साहेब, काय होऊ शकतो त्यात? काय तो बोलला तर ना. हो पण आपण त्याला पैसे दिले तर तो काहीही बोलू शकतो, असं काही नाही आहे साहेब. पण जर त्याच्या नाका तोंडात पाणी गेलं तर मात्र साहेब तो आपल्या दोघांच्याही खांद्यावर चढण्याची भीती. नाही मला तुमच्याबद्दल काय वाटत, तुमची काळजी नाही आहे का? नाही म्हणजे तुझ्या मागे कोणावर रडायला? तुमचा तो टार्गेट पोरगा पेढे वाटेल तुम्ही जर कृष्णाच्या जन्मस्थानी जाऊन पोहोचलात तर. डोंट वरी, मी त्याची काळजी घेईन. नाही कृष्णाच्या जन्मस्थानी तुरुंगा. बरोबर आहे साहेब, बरोबर आहे. पण काय साहेब, उद्या माझ्याही नाका तोंडात पाणी जाईल असो, आणि माझ्या नाका तोंडात पाणी गेलं तर मी तुमचंच नाव घेणार ना. ती सुपारी तुम्ही कोणाच्या नावानं दिली होती तुमच्या निमाने? नाही त्या लोकांना कुणाच्या नावानं दिली वगैरे या संदर्भात काही महत्व नसतं, तर ती सुपारी कुणाची आहे आणि किती पैशाला दिली आहे हे महत्वाचं. बारकी हा सगळा घोळ तुम्ही घातलाय सर. तुम्ही सांगितलं तेच केलं साहेब मी. लक्षात ठेवा, मी तुम्हाला तिला सांभाळायला सांगितलं, फक्त सांभाळायला. तुम्ही तिला संपवून टाकलीत, आता याच्यामध्ये माझं नाव येता कामा नाही, कळलं? पण साहेब दुसऱ्या कुणाचं नाव यायला हवंय का? दुसऱ्या नाही, तुमचं नाही माझं नाही कोणाचंच नाव येता कामा नाही. ठीक आहे साहेब, आपण पैसे दिले तर तो मी सांगतो त्याला तिसऱ्या कुणाचं तरी नाव टाकायला. ते काय तुम्ही बघा काय घोळ घालायचं, तुम्हाला माहिती नाहीये. यात माझं नाव येता कामा नाही, दॅट्स ऑल. आणि हे सगळं तुम्ही बघायचंय, हे काम व्यवस्थित व्हायला पाहिजे. नाही झालं तर लक्षात ठेवा पारखी, गाठ माझ्याशी. गॉट इट? येतो मी. पाणी कोण देणार? नीना, नीना कोण आहे? काकी. अरे साहिल तू ये ना बस. काका कुठे गेले हो एवढं घाई ना? मी हात मारली त्यांचं लक्षच नव्हतं, घाई घाई टॅक्सीत बसले आणि गेले कुठेतरी. टॅक्सीतून गेले ना, मग आता संध्याकाळपर्यंत यायचे नाहीत ते. नीना आहे का घरात? मला तिच्याशी थोडस बोलायचं आहे. का रे, बाहेर गेली ती? ठीक आहे, मी तुमच्याशी बोललं तर चालेल का? मला निवांतपणे तुमच्याशी थोडंसं बोलायचंय. माझ्याशी निवांतपणे बोलायचंय? हल्ली या घरात निवांतपणे बोलावं असं तुलाच वाटलं माझ्याशी. नीनाचं काय? मला भूक लागलीये, कपड्यांना प्रेस करून दे. एवढं म्हणण्यासाठीच फक्त माझ्याजवळ येते. तुमच्या हे तर लक्षात आलं असेल की मी तिच्याच बाबतीत तुमच्याशी थोडंसं बोलायला आलो. काय रे? तुम्ही खरं सांगाल ना मला? मला खरं माहीत असतं ना तर नक्कीच सांगेन तुला. नीनाने माझ्याशी लग्न करायला नाही म्हटलंय, त्याचं नेमकं कारण काय? काय झालं? तुम्ही गप्प का झालात, बोला ना. तुला काय वाटतं रे? तब्येतीचं कारण पुढे केलंय ते खरं नाही आहे, नेमकं कारण काहीतरी वेगळं आहे. माझ्याशी बोलली ती, पण संकोच वाटतोय मला बोलताना. तसा मलाही थोडासा अंदाज आलाय. पप्पांच्या भावना प्रधान प्रकरणामुळे तिनं नाही म्हटलंय का मला? हो, मला स्पष्टच सांगितलंय तिने तसं. म्हणजे तब्येतीचं जे कारण तिने सांगितलं ते खोटं आहे ना? मला तरी तसंच म्हणाली रे ती. भावना प्रधान प्रकरणाबद्दल माझ्याशी बोलायला तिला ऑकवर्ड वाटलं असेल. मला काय वाटेल याचा तिनं विचार केला असेल आणि म्हणून बिचारी. मलाही तसंच वाटतं साहिल. ठीक आहे, आता मी बघतो काय करायचं ते. काय करणार आहेस तू? मी काय करणार? माझा अंदाज खरा ठरला म्हणून खूप वाईट वाटलं मला. आता जे काय करायचं ते पप्पांच्या हातात आहे, माझ्या हातात काहीच नाही. साहिल नाथाभाऊजी त्या दिवशी माझ्याशी येऊन बोलले रे या बाबतीत. हे सगळं प्रकरण खोटं आहे असं पटवून दिलंय त्यांनी मला. पप्पांचं काय सांगताय तुम्ही मला?
पटवून देणं तर त्यांचा हातखंड आहे. आणि हे कसब ज्यांच्या हातात असतं ना, तोच खरा सक्सेसफुल नवरा असतो, सक्सेसफुल बाप असतो, सक्सेसफुल बिझनेसमॅन असतो. आमच्या पप्पांचं तसंच आहे. साहिल, तुझं म्हणणं किती खरं असलं ना, तरी मला वाटतं आता हा राग सोडून तू बंगल्यावर राहायला जावं. अरे किती दिवस तू असा आउट हाऊस मध्ये राहणार आहेस? पप्पांनी जर माझ्याकडे कन्फेस केलं नाही तर हे आउट हाऊस सुद्धा सोडून जाणार आहे. आणि आणि काय, एवढं मोठं जग आहे माझ्या पुढे. माझं आणि नीनाचं जरी छोटस जग उद्ध्वस्त झालं असलं तरी हे मोठं जग आहे, त्याच्यात एकटं राहीन, राहू शकेन. साहिल, जानकीचा काही विचार केलायस का तू? तिनं मात्र आता ठाम भूमिका घ्यायला, मी की पप्पा, मुलगा की नवरा, बस. साहिल, काय हा वेडेपणा तुझा? वेडेपणाच आहे खरंच, पण काकी असला वेडेपणा करण्यात कुठला गुन्हा तर नाही. पप्पा जो खोटेपणा करतायत तो गुन्हा, अक्षम्य गुन्हा आपल्यांच्या जीवावर उठणार. निनू, इथं लिहित काय बसलेस? अगं आपल्याला जायचं आहे ना, चल लवकर. कुठे? अगं असं काय करतेस? नाथाकडे. बाबा मी नाही येणार नाथा काकांकडे. अगं पण तू ऐकून तर घे माझं. मी ऐकून घेईन पण मी तिकडे येणार नाही, बस. हे बघ, मला काय वाटतं आपण नाथाला आता ही गोष्ट सांगायला हवी तुझ्या तब्येतीची. काय? हो, हे बघ, मग नाथा वहिनींना सांगेल, तू साहिलला सांग आणि आपण सगळे मिळून, नाही नको, तुम्ही सगळे मिळून शालूला सांगाल. तिला नाही, म्हणजे तिला ते सहन होणार नाही आणि मला तिच्याकडे बघवणार नाही. बाबा. हे बघ निनू. बाबा आपण आत्ता नको सांगायला. हे बघ निनू, मला काय वाटतं आधीच आपल्या या दोन कुटुंबातले संबंध ना उगाच ताण वाढत चाललाय. त्यात आपण त्या भावना प्रधान प्रकरणाचं टुमणं त्यांच्या मागे लावलंय, त्यामुळे संबंध आणखीनच बिघडतील आपले. तरी पण आत्ता नको बाबा. तू माझं ऐकून तर घे. हे बघ, आज ना उद्या हे त्यांना कळणार ना, तेव्हा त्यांना फसवल्यासारखं होईल की नाही. शालूला तर मी तोंड दाखवू शकणार नाही, मी तुला सांगतो. आणि साहिलला तरी तू कन्व्हिन्स करू शकशील का? तो उसळणार नाही का हे सगळं तू आधी त्याला सांगितलं नाहीस म्हणून? ते चालेल मला बाबा, मी आत्ता सांगितलं तर मोडेल तो. मला त्या दोघांची खूप काळजी वाटते बाबा. म्हणूनच सांगतो तुला पोरी, आपण आता नाथाकडे जाऊ, तो एकटाच आहे, आपण त्याला सगळं सांगूया. आत्ता नको. नाही, मला असं वाटतंय की आपण पुन्हा एकदा डॉक्टर सहस्रबुद्ध्यांकडे जाऊया, त्यांचा सल्ला घेऊया. टाटामध्ये? नको, त्यांच्या कन्सल्टिंग रूमवर जाऊया. चल, तू म्हणशील ते करीन मी पोरी. तू म्हणालीस ना तर त्या परमेश्वराच्या दरबारात जाऊन त्याला देखील मी जाब विचारीन. बाबा असं नाही बोलायचं. हे बघ, असं म्हणतात की मुली मोठ्या झाल्या ना की बापाला आईच्या मायेनं जपतात. बाबा बी ब्रेव्ह. तुम्हाला माहिती आहे, मला अजूनही वाटतं की मला कॅन्सर नसेलच. तसं झालं ना तर तुझी आई म्हणते त्याप्रमाणे प्रत्येक देवस्थानात जाऊन मी प्रत्येक देवापुढे लोटांगण घालीन. तुझ्या वाणीवर सरस्वतीचा वास असू दे असाच. मग नाही ना जायचं नाथा काकांकडे? अगं पण तिकडं तो साहिल आउट हाऊस मध्ये नाथावर रागावून बसलाय, त्याचं काय करायचं? साहिल म्हणजे बाळच एक, मी समजावीन त्याला. पण त्याआधी डॉक्टर सहस्त्रबुद्धे, राईट? ॲब्सल्युटली. आणि बाबा उगाचच आशेचे इमले बांधू नका. आपली मनाची तयारी केली ना डॉक्टर दामलेंनी, ती तशीच राहते. काही म्हणू नकोस, मगाशी म्हणालीस ना कॅन्सर नसेल ना, तशीच मनाची तयारी ठेव. बाबा तुम्हाला माहितीये काय ग, तुम्ही जगातले ग्रेटेस्ट बाबा आहात. ऑफकोर्स. आणि गर्विष्ठ सुद्धा. मी असा ऐऱ्या गैऱ्या कोण तो खैऱ्या असतो ना, तर माझ्या पोटी तुझ्यासारखी नकटी मुलगी जन्मालाच आली नसती. हे काय बाबा, आई म्हणते की माझं नाक तुमच्यासारखं आहे आणि तुम्ही मला नकटी म्हणता ना, म्हणून तो साहिलही मला नकटी म्हणायला लागलाय. ए तो असं का म्हणतो माहितीये तुला? काय? त्याला तुझं नाक भारी आवडत. मग आई म्हणते की नाही तुम्हाला काय नकटे?
अरे देवा काय रे ओ अरे देवा रे अरे ए सर काय केलं सर अरे कुठे अरे काय चाललंय कसली उसका पासक करतोयस रे तू अरे बाबा हे हा सगळा पसारा आवरणार कोण मागून तुझा बाप हो तुम्हालाच आवरायचंय सर्व बस उत्तर त्याच्या जिभेच्या टोकावरच तयार असत अरे शिंच्या काय शोधतोयस रे बाबा शोधतो काहीतरी तुम्हाला काय करायचं रे काहीतरी शोधण्यापेक्षा त्या शमसूला शोध की रे काय 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 काही झालं तरी तो आधी आपल्याला सापडायला हवाय त्याच्या मागे पोलीस लागले आहे ना मला माझी डायरी शोधू द्या डायरी गेली खड्ड्यात तुझी गाडवा अरे पोलिसांच्या आधी तो आपल्याला सापडायला हवाय हो ज्याला पोलीस शोधू शकले ना तो हा गाडवाला कसा सापडणार चिडू नकोस रे बाबा शेखर डोकं माझी फुटायची वेळ आली आहे चिडतोस काय अरे म्हातारपणी तुझ्याशिवाय कोण आहे माझं बाबा हो या गाडवाच्या गळ्यात पडायचं नाही म्हातारपणी सांगतो तुम्हाला ठीक आहे बाबा आपण जर त्या शमसूला शोधलं नाही ना तर म्हातारपणी माझी सोय आपोआप होईल शासकीय खर्चात एवढंच टेन्शन आहे ना मग तुम्ही स्वतः काय नाही शोधत त्याला ते केलं मी मला माहिती होतं रे ते मी केलं त्याच्या सगळ्या अड्ड्यांवर फोन केले कोणी उचलत नाहीये सर्व फोन डेड असतील सगळे एकदम कुर्ल्याचा नवी मुंबईचा भाईंदरचा कल्याणचा मुंबऱ्याचा सगळे सगळे डेड एकदम मूर्खा रे ओ तुमचं काय म्हणणं आहे मी काय करावं तुमच्यासाठी शेखर शेखर बाळा तुझे पंटर लोक आहेत ना हा लाव कामाला एकेकाला त्या करताना पैसा लागतो बाबू पैसा अरे मी कोरा चेक देतो फाडून ओ तुमचा कोरा चेक नको मला मला रोकडा द्या रोकडा वा ते पण देतो कामाला लागतोस का ताबडतोब फार भारी टेन्शन दिसते बापू एवढी घाई कशाला अरे भयंकर टेन्शन आहे भयंकर घाई आहे कसंही करून माझ्या मागे लागलेला पोलिसांचा ससे बिरा चुकवायचा आहे रे डोकं तुमच्या मागे पोलीस लावणी कोणी आता साहेबांच्या विरोधकांशिवाय कोणी आहे का पोलीस लावायला ओ बापू आपल्या माइंड मध्ये एक सॉलिड आयडिया आली हो आग लाव तुझ्या त्या आयडियाला नायनाट कर जाळून खाक कर माझं ऐक तू काय सांगतो मी ते बापू एक्झॅक्टली आयडिया नाही हो एक सॉलिड आणि फुल फायनल डाउट आहे हो सांगू का अरे डाउट या सांग सांग एकदाचा डाउट काय तो नाही तर तुझं घोडं पुढे चरणार नाही सांग हे बघा तुमचा शमशु तो गायब झालाय ना हो आणि तुमच्या पाठी मामा लागलेत अरे हो बाबा हो मामा कोण ओ शेट बापू तुमचा हाच प्रॉब्लेम आहे ओ मामा म्हणजे पोलीस पोलीस हो हो हे बघा ज्यांनी तुमच्या मागे पोलीस लावलेत ना त्यांनीच कशावरून त्या शमशुला गायब केलं नसावं अरे सांगू का परत सांगू का परत नको नको कळलं मला म्हणजे साहेबांच्या विरोधकांनी साहेबांच्या मागे नुसते पोलीसच लावले नाही तर शमसूला सुद्धा गायब केले राईट राईट आहे पॉइंट आहे ह्याच्यात पॉइंट आहे माझ्या राजा कुलदीपका इकडे ये रे कुठे होतास रे इतकी वर्ष इतक्या वर्षात आज पहिल्यांदा विचार करून बोललायस रे तू बोल बोल किती पैसे ओवाळून टाकू तुझ्यावरून सांग नुसता आकडा सांग कोरा चेक देत होता तुम्ही हा हो चेक द्या पण स्वतःच्या अकाउंट मधला देऊ नका पवार साहेबांच्या अकाउंटला द्या मागचे 2-3 तुमचे बाउन्स झाले आणि माझी फदीची झाली होती सगळ्या मित्रांमध्ये माझ्या हो 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 नमस्कार करतो परमेश्वराला देवा वा युवराज्याभिषेकाला तयार झालास रे शेखर तयार झाला आता साहिल साहेबांना माझ्यानंतर कोण ही माझी काळजीच मिटली रे वा वा वा